ब्रॉट टू यू बाय विगार्ड। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या यामिनीताई जाधव यांच्या प्रचार रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत, सामील झालेले आहेत। आपण ही सगळी दृश्य पाहतोय, बाईक रॅली काढलेले आहे आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर आपण थेट मुख्यमंत्री यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, ठिकठिकाणी तुम्ही रॅलीमध्ये सहभागी होत आहेत, आत्मविश्वास वाढलेला आहे, काय नेमके निकाल लागतील, काय कल लागतील? आज शेवटचा दिवस प्रचाराचा आहे, बऱ्याच ठिकाणी मी जातो आहे, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि इथे देखील आपल्या यामिनीताई महायुतीच्या उमेदवार आहेत। गेल्या अनेक वर्ष त्यांनी केलेले या ठिकाणी काम आमदार म्हणून आणि या भागाचा केलेला विकास, मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, महायुतीचा बालेकिल्ला आहे, शिवसेना भाजपा युतीचे आमदार आहेत आणि त्यामुळे या साऊथ मुंबईमध्ये केलेले विकासाचं काम, 2 वर्ष आपल्या महायुती सरकारने केलेलं काम आणि 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं काम लोकांसमोर आहे आणि म्हणून मी विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जातो आहे। डेव्हलपमेंट आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे या मुंबईमध्ये आपण कोस्टल बघा, अटल सेतू बघा, समृद्धी बघा, मेट्रो बघा, या ठिकाणी अनेक प्रकल्प मुंबईच्या सुशोभीकरणाचे असतील, मुंबईचं कॉन्क्रिटायझेशन असेल, खड्डेमुक्त मुंबई असेल, हेल्थमध्ये सुविधा आम्ही वाढवलेल्या आहेत, त्यामुळे याचा नक्की परिणाम, याची पोचपावती या कामाची जनता येणाऱ्या 20 तारखेला महायुतीच्या उमेदवारांना देईल। साहेब, किती जागा निवडून येतील असा विश्वास आहे महायुतीच्या? 6 च्या 6 जागा महायुतीच्या मुंबईतल्या निवडून येतील। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। और नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार। ज्या पद्धतीनं विरोधक आक्रमण करतायत, बोलतायत, उद्धव ठाकरे यांनी देखील बरीचशी टीका केली आहे, म्हणतायत की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आम्ही मोदी, अडाणी आणि शाह यांचा होऊ देणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच मोदीजी काम करतायत। या देशाचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटना याच्यावर आधारित या ठिकाणी काम सुरू आहे। आज भगव्या रंगाचं त्यांना ॲलर्जी झालेली आहे, RSSच्या भगव्याचं काहीतरी झेंड्याचं त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, प्रभू रामचंद्रांचा भगवा आणि आपला वारकऱ्यांचा भगवा याचा अपमान, आता त्याची ॲलर्जी त्यांना झाली आहे, याचा अपमान ज्यांनी केला आहे त्याने या निवडणुकीमध्ये येत्या जनता धडा शिकवेल। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतो। एकदा त्यांनी मोदींवर टीका केली आहे, म्हणतात की मोदी पर्व 4 जूननंतर संपेल। 4 जूननंतर मोदीच राहणार प्रधानमंत्री, हे कुठल्या बिळात घुसतील त्यांना शोधून काढायला लागेल, त्यामुळे 4 जून मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील, या देशाचं नेतृत्व करतील, हे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत आणि म्हणून जेवढे हे मोदींना शिव्या देतील, मोदींवर आरोप करतील, एकनाथ शिंदेवर तर रोजच करतात, पण जेवढे आरोप करतील तेवढी जनता मोदीजींच्या बाजूने जाईल। कालची जी सभा झाली छत्रपती शिवाजी महाराज 2014 असंच मोदीजींच्या विरोधात बोलले, 2019 मोदीजींच्या विरोधात बोलले, विरोधी पक्षनेता बनवण्या इतके पण त्यांच्याकडे खासदार आले नाहीत। अब की बार वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार। 2024 तीच परिस्थिती निर्माण होईल आणि यांचा सुपडा साफ होईल। तुम्ही वारंवार म्हणता की कुठेतरी आत्मचिंतन करायला पाहिजे, पण हे आत्मचिंतन न करता वारंवार जी टीका होते ही किती गांभीर्याने घेता तुम्ही? बिलकुल गांभीर्याने घेत नाही मी, यांना गांभीर्याने घेण्यासारखं नाही आहे। हजारो लाखो लोक जात आहेत आणि ते गेले की ते वाईट, ते कचरा, ते गद्दार, एकच माणूस चांगला। यांच्या घरातले लोक पण गेले, राज ठाकरे पण गेले, जयदेव ठाकरे पण गेले, स्मिता ठाकरे पण गेल्या, बिंदांची मुलं पण गेली, सगळ्या गेले सोडून यांना, राणे गेले, भुजबळ गेले, गणेश नाईक गेले, सगळे गेले, पण एकच माणूस चांगला, हे सगळे वाईट, असं कधी होतं का? काय दिसतं चित्र तुम्हाला महाराष्ट्राचं भविष्यातलं? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे मेजॉरिटी आहे, गेल्या वेळच्या आम्ही जिंकलेल्या जागा त्यापेक्षा जास्तीच्या जागा यावेळेस निवडून येतील आणि यांची स्वप्न राहतील। धन्यवाद।
तुमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी यामिताई जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री पोहोचले. उद्धव ठाकरेंवर त्यांनी जरी टीका केली. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.